स्टँडला हा जो हुक आहे ना तो याच्यामध्ये अटकवायचं असतं. तर कसं अटकवतं ते बघा. तर हा आपला स्टँड आहे आणि हे याच्यामध्ये टाकायचं. ठीक आहे दादा. स्टँड आहे तर हे स्टँडला पण जर हा हुक आहे ना स्टँडला हा जो हुक आहे ना तो याच्यामध्ये अटकवायचं असतं. तर कसं अटकवतं ते बघा. तर हा आपला स्टँड आहे आणि हे याच्यामध्ये टाकायचं. हे गॅप आहे ना स्क्रू लूज करायचं आणि याच्यामध्ये फसवायचं. हे फसवल्यानंतर ना हे बोल्ट टाईप आहे म्हणजे नट आहे ते हे याच्यामध्ये फसवायचं. हे टाईट करायचं. पूर्ण टाईट करायचं म्हणजे जेणेकरून मशीन जो इंजिन आहे ना हलणार नाही. असे पूर्ण टाईट करून घ्यायचं. टाईट केल्यानंतर मित्रांनो त्याला सेफ्टीसाठी म्हणजे हा कधी इंजिन आहे ना हा कधी इंजिन कसं डगडाला किंवा बायचान्स कधीतरी उडतो म्हणजे असं कधी होत नाही पण बायचान्स झालं तर होतं. तर त्यासाठी सेफ्टीला हा मागचा हा हे हँडल आहे ना याला दोरीने बांधायचं. दोरीने बांधला ना थोडा सेफ्टी राहू शकतो म्हणजे इंजिन उघडून पडला ना तरी मग तो सेफ्टीमध्ये राहू शकतो. एक इथं बांधायचा. एक जे हे नटमध्ये एक होल आहेत हे होल आहेत इथं बघा. हे होलामधून ना रशी टाकायची आणि ते पण सेफ्टीसाठी बांधायचं आहे. तर हे पण सेफ्टीसाठी बांधून घेऊया. या दोन्ही होलातून आपण दोरी टाकू. हा इथं आड आहे याच्याला आपल्या फल्लीला बांधायचं आहे. या फल्लीला बांधला ना मित्रांनो हा इंजिन कधी उडला ना तर हा इथल्या जागे जागेच पाण्यात पडेल. आणि हे आहे मित्रांनो जी लाल लाल तुम्हाला दिसते ना ही इंजिनची वायर आहे. ही वायर ना ही काढली का बंद होतो तर ही सेफ्टीसाठी इथे एक पिन दिली म्हणजे इंजिन ॲटोमॅटिक बंद करायचं किंवा पडायचं असेल किंवा बंद करायचं असेल किंवा आपल्याला काहीतरी इमर्जन्सी थांबवायची असेल तर ही खेचू शकतं. ही खेचली ना तर इंजिन बंद होतं. तर आणि ही सेफ्टीसाठी हा इंजिन उडला ना पाण्यामध्ये तर ही आपण इथं लावायची. इंजिन कधी उडला ना तर इथं दोरी वगैरे बांधायची आणि याला लटकवायचा. हे ओढल्यानंतर इंजिन ॲटोमॅटिक बंद होतो म्हणजे पाण्यामध्ये पडला तरी मग तो बंद होऊन पडेल चालू नाही राहणार. आणि हे टाईट करायचं आहे पूर्ण. आता ह्या इंजिन चालू कसं होतो मित्रांनो याच्यामध्ये पहिले हा एअर ओपन करायचा आहे. थोडासा पाणीमध्ये ठेवायचं आहे थोडासा. आता हे एअर ओपन करायचं आहे. हे एअरसाठी आहे म्हणजे पेट्रोलचा एअर आहे. कधी एअर काढला नाही ना तर मग थोडासा पेट्रोल असतो ना ते नलीमध्ये तेवढंच चालेल त्याच्यानंतर बंद होईल. आता स्टार्ट कसा होतो. आणि हा चॉक आहे. कधी सुरुवातीला चालू नाही झाला तर हा चॉक खेचायचा आणि चालू करायचा. तर आपण चालू करून घेऊ. आणि हे आहे न्यूटनमध्ये आहे आणि हे गेअरमध्ये. हा पास न्यूटन आहे आणि गेअरमध्ये आहे हे एकच आहे. आता आणि हा कॉकचा ऑप्शन आहे म्हणजे पेट्रोल ऑन ऑफचा आहे. आता ऑफ आहे आपण ऑन केलेला आहे. चालू करायचं आहे तर आता कसं चालू करतात नाही ते तुम्हाला दाखवतो मी. आणि कसं आपला स्पीड आहे ओढीचा ते पण दाखवणार आहे. आपण पहिले एक राऊंड चालू करून घेऊया कशी चालू करतात तिथे मग दाखवतो. याच्या अगोदर मला हे इंजिन कुठे कुठे लागू शकते. एक आपण
स्टँडला लावू शकतो, जो आपण स्टँड लावला आहे ना त्याला लावू शकतो आहे. दुसरा ऑप्शन आहे जो हा भाग आहे ना एवढा कट करायचा, जो स्टँड इथं लावला आहे ना पण तो इथं राहू शकतो, म्हणजे एवढा भाग कट करून इथं पण लागू शकतो. आणि तिसरा ऑप्शन आहे जो आपल्या थोड्या होडीसाठी मागे बॉक्स टाईप म्हणजे असं चौकोन केलेला असतं ना, हा भाग नसतो, पुढचा टोक असतो आणि हा भाग असतो याला चौकोन, तर पाठीमागं फिट राहू शकतो. असे तीन ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये राहू शकतो. आपण हा हे लावला आहे किंवा मला पाहिजे तर इथं कट करून पण लावू शकतो. आता आपण याला चालू करून दाखवू कसं चालू करतात ते. तर कधी मित्रांनो तुम्हाला इंजिन असा वरती करायचा आहे ना, पहिले हे कॉक बंद करायचं आहे, जे एअरसाठी ओपन करतो ना ते कॉक बंद करायचं आहे. आणि हे नंतर असं घेतलं म्हणजे असं राहू शकतो, ऑटोमॅटिक इथं राहू शकतो आणि खाली पण इथं स्टँड फिट आहे तर हे असं खालीवरती होऊ शकतो. आता आपण इंजिन चालू करणार आहे आणि एक राऊंड मारणार आहे कसं इंजिन चालू करतात. हे एक दोरी आहे एक खेचायला आहे आणि आपण एअरचा ओपन केला आहे आणि हे न्यूट्रलमध्ये ठेवायचं आहे पहिल्या सुरुवातीला. चालू कसं करतात बघा, हे एका नॉर्मल पहिले तर थोडंसं टाईट आला ना का खेचायचा ना, थोडंसं लूज येईल असा तर खेचत. पाणी कधी बंद झालं ना का समजा याच्यामध्ये कचरा केला आहे त्याच्यामध्ये हा खोलायचा, म्हणजे हे कंटिन्यू चालू राहिला पाहिजे, नाही तर आपला इंजिन गरम होऊ शकतं आणि याच्यामध्ये एक गॅसकिट वगैरे किंवा प्लेट असतात ना त्या जळू शकतात. तर याला पण आता एक राऊंड मारू तर कसा राऊंड मारतात ते बघा. आता तर मी तुम्हाला आपण एक राऊंड मारला तर बघितलं तुम्ही कसा स्पीड आहे तो. आता याच्यानंतर आपण काय करायचं ते काढायचं, कसं जसं आपण लावलं आहे ना तसंच काढायचं. हे आहे ना
एअरचं आहे ना हे बंद करायचं आहे, नाहीतर आपण तसंच काढला आणि वाकडा केला ना तर इथून लिकेज होऊ शकतं आहे. दुसरा ऑप्शन आहे आपण पेट्रोलचं ऑन आहे ना तो ऑफ करायचं आहे, आणि हे पण न्यूटन ऑफवरून चालत येईल. हे परत दोरी सोडायचं आहे, ही की काढायची आहे, आणि त्याच्यामध्ये हे ना हे पण खोलायचं आहे. आणि याच्यानंतर घरी गेल्यानंतर ना आपल्या स्वच्छ पाण्यामध्ये एक ड्रम टाकी असते ना ब्लू कलरची, त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. ते स्टँडसर म्हणजे टाकीला वन साइड लटकवला ना तर त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आणि जो आपण पाणी येतो मागून जो पाणी येतो ना ते क्लीन करण्यासाठी ते त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. मग म्हणजे ते त्याच्यामध्ये पाईप असते ना पाण्यासाठी जाण्यासाठी, त्याच्यामध्ये खार नको, म्हणजे मीठ नको जमा व्हायला आणि ते चॉकअप नको व्हायला. त्यासाठी ते जेव्हा जाणार ना मच्छीला तेव्हा घरी आल्यानंतर ते तसं साफ करायचं, 10 ते 15 मिनटं ते पाणी आपला पाण्यामध्ये चालू करून ठेवायचं. न्यूटनमध्ये ठेवायचं आहे, आपलं घेर नाही टाकलं तर चालायचं आहे, न्यूटनमध्ये ठेवायचं आहे आणि ते कंटिन्यू 10-15 मिनटं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बंद करून आपण नॉर्मल सुक्या आपल्या ड्रमामध्ये किंवा उभ्या स्टँड लावायचं घरी, त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. तर ही या अशी इंजिनची प्रोसेस आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये.